नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लीना विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल चॅनलवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज बघा आपण एक महत्वाची न्यूज कव्हर करणार आहोत परीक्षेसाठी खूपच इम्पॉर्टंट असणारे ते म्हणजेच बघा आपलं जे युनियन मिनिस्टर फॉर हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स आहे ना तर त्यांनी एक लिस्ट जाहीर केलेली आहे आता ही लिस्ट कसली आहे तर ते म्हणजे गार्बेज फ्री सिटीजसाठी ओके okay, कशासाठी तर गार्बेज फ्री सिटीज साठी आता जिथे आपण म्हणतोय गार्बेज फ्री सिटीज म्हणजे कचरा मुक्त शहर आहे जेव्हा आपण असं म्हणतोय तर कचऱ्याशी रिलेटेड कोणतं अभियान आपल्या गव्हर्नमेंटने आणलेलं का तर हा दोन हजार चौदा मध्ये स्वच्छ भारत अभियान आणलं होतं मग त्या अंतर्गतच ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे आणि मग त्यानुसारच नवी मुंबईला त्यामध्ये खूप महत्वाचं स्थान मिळालंय यामध्ये काय करण्यात आलंय तर काही अशा सिटीज आहेत ज्यांना स्टार्स देण्यात आलेले आहेत काही सिटीजना एक स्टार काही सिटीजना तीन स्टार आणि काही सिटीजना फाईव्ह स्टार तर त्यामध्ये पूर्ण फाईव्ह स्टार मिळालेले आहेत महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईला यामध्ये अजून काही सिटीज आहेत त्या सुद्धा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर सगळे जे आपल्याला फॅक्ट्स आहेत ना या न्यूज रिलेटेड ते सगळे आपण कव्हर करणार आहोत एकदम छोटस लेक्चर असणार आहे जास्त काही नाहीये फक्त जे फॅक्ट्स आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहेत ते आपल्याला बघायचे ओके आणि तसंच तुम्ही या लेक्चरची पीडीएफ आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळून जातील जे तुम्ही डाउनलोड करून ऐकू शकता त्यातूनच तुमची रिव्हिजन सुद्धा होईल ओके आणि तसंच महत्वाचे अपडेट इनफॅक्ट रिमाइंडर आहे राज्यसेवा दोन हजार वीस बॅच थ्री चे ऍडमिशन तर सुरू झालेले तुम्हाला माहितीच आहे आणि बघा बॅच मध्ये भरपूर ऍडमिशन होत आहेत तर लवकरात लवकर ऍडमिशन घेण्याचं ट्राय करा लेक्चर्स तर तुमचे सगळे बावीस मे पासून सुरू होणारच आहेत आणि तसंच इथे फी स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला दिलेले ओके सो मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला तर बघा इथे स्टार रेटिंग ही कसली स्टार रेटिंग देण्यात आलेली आहे एकदा आपण बघून घेऊया तर बघा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री जे आहेत हरदीप सिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल एकोणीस मे दोन हजार वीस ला म्हणजे कालच जाहीर केलेले आहेत आणि स्वच्छ भारत अभियानाद्वारे शहरांमध्ये स्टार रेटिंग अंतर्गत विकसित केलेल्या स्वच्छता निर्देशांकांच्या प्रकारांवर शहरांचे हे रेटिंग आधार, आधारित आहे आता हे जे काही निर्देशांक का आहेत तर म्हणजेच हे काही इंडेक्सेस दिलेले आहेत ओके okay? त्या इंडेक्सेसच्या आधारावर हे रेटिंग्स देण्यात आलेले आहेत आता रेटिंग्स म्हणजेच काय जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एक रेटिंग तीन पाँच पाँच रेटिंग आहे आणि पाच रेटिंग पाच रेटिंग म्हणजेच काय तर स्वच्छ शहर किंवा गार्बेज जे मॅनेजमेंट आहे त्या शहराचं ते आहे असं आपण म्हणू शकतो तीन रेटिंग म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आणि एक रेटिंग म्हणजे त्याच्यापेक्षा कमी तर असे हे रेटिंग्स देण्यात आलेले आहेत आता जर आपण वन आणि तीन रेटिंग बघितले ना तर त्यामध्ये खूप असे सिटीज आहेत पण महत्वाचे कोणते ठरतात ज्यांना भरपूर सारे स्टार्स मिळतात राईट मग त्यामुळे आपल्याला ज्यांना जास्त स्टार्स मिळालेले आहेत ना त्याच शहरांचा अभ्यास करायचा आहे आता स्टार रेटिंगचे प्रोटोकॉल काय आहेत ते एकदा बघून घ्या बघा इथे इमेजमध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रोटोकॉल्स दिसतील की कोणकोणते प्रोटोकॉल किंवा कोणकोणते असे इंडेक्सेस समोर ठेवण्यात आलेले एक म्हणजे कचरा संग्रहण नंतर कचऱ्याचे स्त्रोत जे आहेत ते वेगळे वेगळे करणे तसंच कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे म्हणजेच काय तर याद्वारे काय रिसायकल होतंय का, का? भूशास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन बांधकाम उपक्रमांचे व्यवस्थापन बघा शहरी ठिकाणी जर आपण बघितलं तर जे बांधकाम उपक्रम आहेत किंवा आपण म्हणू शकतो कन्स्ट्रक्शन त्यामध्ये भरपूर असा कचरा निर्मिती होते तर त्याच्या कशा उपाययोजना केल्या जातात तसंच डम्प रेमिडेशन आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रणाली नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रणालीमध्ये ना जर तुम्ही बघाल तर बीएमसी मध्ये किंवा असं नवी मुंबईमध्ये अशा मोठ्या शहरांमध्ये काही त्यांनी स्वतःचे ॲपसुद्धा सुद्धा लॉन्च केलेले आहेत इनफॅक्ट ट्विटर हँडल सुद्धा असतात महानगरपालिकांचे तर त्यामध्ये नागरिक स्वतःच्या तक्रारी ज्या काही असतील कचऱ्या रिलेटेड त्या देऊ शकतात आणि मग त्या तक्रारींचं निवारण कशा पद्धतीने होतं ना ते सुद्धा यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे आता ही इमेज आहे ना ती सगळी याबाबतच सांगितलेली आहे पाहिजे तर तुम्ही एकदा बघून घ्या आता इथे ना तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती काय गोष्ट इथे तुम्हाला ना थोडस कन्फ्युजन होऊ शकतं की स्वच्छ सर्वेक्षण आणि स्टार रेटिंग हे सेम आहे तर नाही याच्यासाठी जे इंडेक्सेस दिलेले आहेत ना ते वेगवेगळे आता जे आपण सगळे इंडेक्सेस किंवा जे प्रोटोकॉल्स बघितले ते सगळे स्टार रेटिंगच्या संबंधात होते स्वच्छ सर्वेक्षण वेगळं आहे आणि स्टार रेटिंग जी देण्यात आलेली आहे ती टोटली वेगळी आहे आणि स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीत पण जर आपण बघितलं ना तर नवी मुंबई यामध्ये सुद्धा टॉपला आहे जर आपण दोन हजार एकोणीसचं बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नवी मुंबई सातव्या स्थानावर होती म्हणजेच नवी मुंबईला जे आपलं स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलेलं आहे त्या अंतर्गत जे काही रिपोर्ट किंवा इंडेक्सेस येतात त्यामध्ये नेहमीच टॉपचं स्थान मिळालेलंच आहे आता मग या रेटिंगचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर देशातली सगळी शहरे लक्षात ठेवायचे काय सांगितलेलं आहे तर सगळी शहरे कचरामुक्त करणं सर्व शहरांमध्ये घन कचरा प्लास्टिक कचरा बांधकाम उपक्रमांशी कचऱ्याचं व्यवस्थापन एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं कसं करता येईल याची जबाबदारी घेण्यात आलेली आहे मग आता कौन या स्टार रेटिंग मध्ये शहरं आहेत तर बघा स्टार रेटिंग मध्ये यावर्षी फाईव्ह स्टार मिळालेले आहेत सहा शहरांना खूपच महत्वाचे गेल्या वर्षी फक्त तीन शहरांनाच हे फाईव्ह स्टार मिळालेले होते पण यावर्षी सहा शहरांना हे फाईव्ह स्टार मिळालेले आहेत एक म्हणजे नवी मुंबई नंतर आहे अंबिकापूर जे छत्तीसगडमध्ये नंतर आहे राजकोट जे गुजरातमध्ये सुरत गुजरातमध्ये म्हणजेच इथे आपल्याला काय समजतंय गुजरातमध्ये दोन शहरं आहेत जया या रेटिंगमध्ये आलेले आहेत राजकोट आणि सुरत मैसूर कर्नाटकमध्ये आणि इंदोर मध्य प्रदेशमध्ये तर बघा नवी मुंबई आलेले त्यामुळेच आपल्याला ही महत्वाची न्यूज ठरते परीक्षेच्या दृष्टीने आणि तसंच अजून थ्री स्टार रेटिंग आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं वन स्टार रेटिंग मध्ये सुद्धा भरपूर शहरं आहेत या शहरांचा आपण विचार केला तर पासष्ट शहरांना तीन स्टार रेटिंग आता पासष्ट शहर आहे तर आपण पाठांतर करणार आहोत का नाही तर एवढ्या शहरांचा आपल्याला काही अभ्यास करण्याची गरज नाही फक्त ही थोडीशी माहिती लक्षात ठेवा आणि एक स्टार तर सत्तर शहरांना मिळालेला आहे आणि जर आपण तीन स्टारच्या बाबतीत बघितलं तर महत्वाची त्यामध्ये कोणकोणती शहरं शहर आहेत कर्नाल नवी दिल्ली बघा नवी दिल्लीला सुद्धा तीन स्टार मिळालेले आहे नंतर तिरुपती विजयवाडा चंदीगड नगर आणि अहमदाबाद बघा ते जर चंदीगडचा आपण विचार केला तर जे नवी मुंबई आहे तुम्हाला माहितीच असेल नवी मुंबई एक प्रॉपर डेव्हलप्ड असं आर्किटेक्ट केलेलं आहे एक प्रॉपर प्लॅन्ड सिटी आहे आपण असं म्हणू शकतो मुंबईला म्हणजेच बृहण मुंबईला आणि मुंबई उपनगराला एक उपाय म्हणून नवी मुंबई या शहराची स्थापना करण्यात आली होती आणि त्याच्यासाठी जे स्ट्रक्चर घेण्यात आलेलं आहे ना ते चंदीगड शहराचं जसं स्ट्रक्चर करण्यात आले आर्किटेक्ट करण्यात आलेलं आहे आपण असं म्हणू शकतो ते चंदीगडच्या शहराच्या आर्किटेक्ट वरूनच घेण्यात आलेलं आणि डेव्हलप कोणी केलेले आहेत या दोन्ही सिटीज तर सिडकोने हे सुद्धा लक्षात ठेवा महत्वाचं आहे तुम्हाला थोडंसं बघा अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की परीक्षेला जर समजा एखादा प्रश्न असा विचारलाच गेला आता ही जर न्यूज आहे यामध्ये तर आपल्याला माहिती पडलंय की फाईव्ह स्टार रेटिंगमध्ये नवी मुंबई आहेत आणि अजून पाच शहरं आहेत पण जेव्हा तुम्हाला नवी मुंबई बद्दल विचारलं जातं मग ऑब्व्हियसली नवी मुंबई बद्दल बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सुद्धा विचारल्या जातील मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रिपेअर राहावं लागेल ओके आणि तसंच महाराष्ट्रातल्या आपण थ्री स्टार रेटिंग मध्ये बघितलं तर चंद्रपुरे धुळे तसंच ठाणे सुद्धा थ्री स्टार रेटिंगमध्ये जालना जळगाव मीरा भाईंदर हे सगळे थ्री स्टार रेटिंग मध्ये आहे जी महत्वाची शहर आहेत तीच सांगते आणि तसंच वन स्टार रेटिंगमध्ये अहमदनगर अकोला नाशिक वसई विरार आणि कल्याण डोंबिवली ओके आणि तसंच नवी मुंबई बद्दल आपण बोलतोय तर मला सांगा नवी मुंबई जे आहे ते कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी उत्तर तुमचं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि नवी मुंबईला किंवा या जे सहा शहरं आपण टोटल बघितले त्यांना असं स्थान नाही मिळालंय तर या असेसमेंटमध्ये एकूण एक हजार चारशे पस्तीस एवढ्या शहरांनी रजिस्टर केलं होतं बघा किती शहर आहे ती तर एक हजार चारशे पस्तीस आणि मग त्यावरून त्या असेसमेंटमध्ये एक करोड अप्रॉक्सिमेट एक करोड लोकांनी स्वतःचे फीडबॅक्स दिले तसंच दहा लाख जे जिओटॅक्ट पिक्चर्स असतात आता जिओटॅक्ट पिक्चर्स तुम्हाला माहिती असतील ज्यामध्ये पूर्ण शहरामध्ये कशी परिस्थिती आहे ती थोडीशी दिसून येते राईट मग त्याच्यावरून आणि तसच पाच हजार एकशे जे सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग प्लांट्स आहेत ना त्यांना विजिट केलं ओके त्यांना विजिट केल्यानंतर मग ही रिपोर्ट किंवा ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच भरपूर असा अभ्यास करून नंतर मग ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे ओके okay? आणि तसंच बघा मी इथे तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं स्वच्छ सर्वेक्षण आणि स्टार रेटिंग प्रोटोकॉल यांच्यामध्ये काय फरक आहे तो थोडासा तुम्हाला इथे दिसून येईल की या प्रोटोकॉल्समध्ये काय फरक आहे स्वच्छ सर्वेक्षण वेगळं आहे आणि स्टार रेटिंग प्रोटोकॉल वेगळा आहे आता स्वच्छ सर्वेक्षण जे आहे ते कधीपासून सुरू झालेले याची सुरुवात कधीपासून झालेली तर दोन हजार पासून जानेवारी दोन हजार पासून याची सुरुवात झालेली हे सुद्धा लक्षात ठेवा ओके मग आता आपण इथेच थांबूया तसंच जाता जाता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे आपल्या विजन स्टडीच्या वेबसाईटवर वर फ्री प्रॅक्टिस टेस्ट होतात तुमच्या सगळ्यांसाठी त्यामध्ये विनिंग वेनेसडे मध्ये इतिहास अर्थशास्त्र आणि अंक गणित या तीन सब्जेक्टवर होतात नंतर डेली टेस्ट होतात करंट अफेअर्सवर आणि स्टर्निंग सॅटर्डे मध्ये भूगोल राज्यशास्त्र आणि विज्ञान या तीन सब्जेक्ट वर टेस्ट घेतल्या जातात ओके okay, तर जास्तीत जास्त ट्राय करा या टेस्ट कंडक्ट करण्याचा थोड्या डिफिकल्ट लेवलच्या असतात म्हणजेच तुमची तेवढी प्रॅक्टिस सुद्धा होईल ओके okay, मग आता आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो विजन स्टडी म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा दरामध्ये तर वाट कशाची पाहताय एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे आम्ही प्रवेश घेतलाय तुम्हीही घ्या अधिक माहितीसाठी आजच भेट द्या विजिट डब्ल्यू 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 स्टडी डॉट इन हो स्वप्न पूर्ण होतात